पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जे विचार आपण ऐकतो, जे विचार आपण मनात साठवतो, जे विचार आपल्या मनावर संस्कार करतात, त्या विचाराच्या अनुरूप आपलं चाल, चलन, व्यवहार आणि चरित्र असेल तर खऱ्या अर्थाने आपण त्यांची भक्ती करतो, त्यांचे विचाराचं आपण अनुकरण केलं असं म्हटलं जातं. आम्ही सध्या राजकारणामध्ये आहो आणि आमच्याबद्दल लोकांना असं वाटतं की हे जसं बोलतात तसं करत नाही आणि जसं बोलतात तसं वागत नाही, त्यामुळे आमची विश्वसनीयता कमी होत चाललेली आहे. लोकांना मूर्ख बनवणं लोकांना वाटते फार सोपी आहे आणि त्यामुळे आज आपल्या समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. मी निवडणुकीला उभो होतो आणि मला जातपात काही मी मानत नाही आणि त्यामुळे मी लोकांना सांगितलं जल द्यायचं आहे त्याने व्होट द्या, नाही द्यायचं आहे त्याने नका देऊ. मी जातपात पाळत नाही आणि याच सभागृहामध्ये सगळ्या लोकांसमोर सांगितलं जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात. आणि मी ते पाळलं आणि आजही पाळतो. आणि हे चक्रधर स्वामींनी हेच सांगितलं की समाजातला अज्ञान असेल, अंधश्रद्धा असेल, जातीयता असेल, अस्पृश्यता असेल, उच्च नीचतेचा भाव असेल, चालीरीतीच्या आधारावर स्त्री पुरुषांमध्ये विषमता असेल, या सर्व ठिकाणी समानता आणि समता प्रस्थापित झाली पाहिजे. आणि ही प्रस्थापित तेव्हाच होईल की जेव्हा कथनी आणि करणीमध्ये अंतर राहणार नाही. आणि मग आपण सगळेजण हा संदेश घेऊन जनतेचं प्रबोधन करतात. पैसा कमवणं गुन्हा नाही आहे, कारण पैसा हे जीवनातलं साधन आहे पण साध्य नाही आहे. पैसा मिळवला पाहिजे कारण विवेकानंदांनी पण सांगितलं आहे की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. पैसा मिळतो, आपोआप मिळतो. मी माझ्या निवडणुकीमध्ये काल एक घटना घडली की माझ्या निवडणुकीमध्ये मी नाही केलं, एक कोणीतरी 24 लोकांनी गाणे तयार केले, ते कॅसेट वाजवायला, तर ते कॅसेटवर गाणे तयार झाले. आता ते गाणे जे होते ते यूट्यूबवर गेले आणि एवढे पॉप्युलर झाले का ते गाणे जवळपास 90 लाख लोकांनी ऐकले. आणि त्या गाण्याच्या पोटी काल त्यांनी मला 85,000 रुपये रॉयल्टी मिळाली म्हणून माझ्या घरी आणून दिले. मी त्याला म्हणला गाणे म्हणणारे वेगळे, करणारे वेगळे, मी काय करू. नाही, मी तुमच्या नावावर जमा झालो म्हणे पुंडे. म्हणजे तुम्ही चांगलं काम करा, आशीर्वाद तुमच्या मागे आहे. मला आत्ता येताना लिफ्टमध्ये अविनाश म्हणाला आपण हे काम केलं, आपण ते काम केलं. म्हणलं अविनाश आहे बिलकुल नाही बोलायचं, देणाऱ्याने देत राहावं, घेणाऱ्याने घेत राहावं आणि देणाऱ्याने घेणाऱ्याचे हात मागावे. आणि काम केल्यानंतर या कानाचं त्या कानाला नाही कळलं पाहिजे, याला खऱ्या अर्थाने दान म्हणतात. नाही तर 10 रुपयाचा दान देते ना आपले 10 फोटो लावते चौका चौकात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.